पाऊले चालती पंढरीची वाट. रामकृष्ण हरी मंडळी. भक्तीतून मुक्तीचं द्वार संतांनी अखिल मानवजातीसाठी खुलं करून ठेवलेलं आहे. वारकरी भागवत धर्मीय संत परंपरेनं महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवन घडवलं आहे. रामकृष्ण हरी हा षडाक्षरी नामस्मरणाचा भक्तिमंत्र संतांनी फुकट वाटला. संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई संत परंपरेचं सर्वोत्कृष्ट वर्णन करताना म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. 700-750 वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी हा आपल्याला भागवत धर्माचा पाया घालून दिलेला आहे. या संत मंडळींनी स्वतः पंढरपूरची पायीवारी केलेली आहे आणि हा आदर्श पुढे येणाऱ्या सगळ्या वैष्णव संप्रदायांसाठी घालून ठेवलेला आहे. वारकरी स्वतःला वैष्णव संप्रदायाचे समजतात. गळ्यामध्ये तुळशीमाळा, मुखामध्ये रामकृष्ण हरी मंत्र, पांडुरंगाचं नामस्मरण आणि पायी पंढरपूरची वारी हा त्यांचा नेमच असतो. 28 युग विटेवर उभा असलेल्या विठुरायाला भक्तिप्रेमानं आलिंगन देण्यासाठी निघालेला हा वैष्णवांचा महामेळा म्हणजे वारी होय. कीर्तन नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर जय जय विठ्ठल हरी या नामघोषामध्ये पालखी सोहळ्याचा क्षण अनुभवत वारी पूर्ण करण्याची मनीषा ठेवत वारकरी अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू आळंदीत जमतात. आजकाल सर्वसामान्य नागरिकही वारी पूर्ण करतात. अहो, ज्या ज्या गावातनं पालखी मार्गस्थ होते ना, जणू काय तिथं दिवाळी साजरी होते, गुढ्या तोरणं दीपोत्सवच होतो. औक्षण करून अन्नदान करत आणि कीर्तन भजनाच्या गजरामध्ये दिंड्यांचं स्वागत होतं. अहो, जवळपास 241 किलोमीटरचा हा प्रवास, 21 दिवस जवळपास ही सगळी वारकरी पायी निघालेली असतात. आपली दिनचर्या आटपून ठरलेल्या वेळेमध्ये पालखी टप्प्याटप्प्याने पुढे पुढे जात असते आणि दिवसभर नामघोष, कीर्तन, मुखामध्ये पांडुरंगाचं नाव, त्यामुळे जो काही क्षीण आलेला असेल, पाय दुखत असतील, हे सगळं दुःख विसरून जातात ते केवळ नामघोषामुळे. त्या पांडुरंगाच्या नामाची जादू अशी काही घडते आणि ही सगळी मंडळी आपलं दुःख विसरून जातात. अनेक महिला मोठ्या संख्येने या पायीवारीमध्ये सामील झालेल्या असतात. अहो, पंढरपूर म्हणजे काय, माहेरच सगळ्यांचं. त्या विठू माऊलीचं बोलवणं आलेलं असतं, तसं लिखित आमंत्रण कोणी देत नाही. आपण आधीच याचा विषय बोललो, पण एक शिस्त प्रत्येक वारीमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यांची ठरलेली सांप्रदायिक भजनं कीर्तनं करत सगळेजणं निघतात आणि संसाराच्या रहाट गाडग्यातनं वेळ काढून, अहो, 20-21 दिवस आपला सगळा कामधंदा बाजूला ठेवून केवळ पांडुरंगासाठी. त्यासाठी कोणी काही आपल्याला काही मानधन देणार आहे का, आपला आदर सत्कार करणार आहे, काहीही नाही हो. पण केवळ त्या पांडुरंगावर असलेल्या निर्व्याज प्रेमापोटी आपल्या विठू माऊलीला भेटण्यासाठी सगळं काही बाजूला ठेवून ही सगळी मंडळी पंढरपूरच्या दिशेने निघतात. अनेक घरांमध्ये आजही परंपरा, पायी वारीची परंपरा जपली जाते. ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिलेला हा पायी वारीचा जो पायंडा आहे, ते अनेक घरांमध्ये आजही जपला जातो. वडिलांनी आजोबांनी वारी केली, मग वडील ते करतात, पुढे मुलगा करतो, मुलगी करते, पण पायी वारी जाण्याची परंपरा ही आजही जपली जाते. मोठ्या उत्साहामध्ये ही परंपरा पाळली जाते. त्याचा अभिमान ह्या वारकऱ्यांना आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम घोषणांनी सारा आसमंत, ही जी पंढरपूरला वारी निघते ना, ही सारी वाट त्या विठू माऊलीच्या गजरामध्ये दुमदुमू लागते. तो पांढरा पोशाख, डोक्यावर फेटा, टोपी आणि महिलांनी डोक्यावर घेतलेलं वृंदावन, सगळ्यांना ओढ लागलेली असते चंद्रभागेच्या तीरावर पोचण्याची. अहो, ह्या जेव्हा पंढरपूरला ही मंडळी जमतात, लाखोंच्या संख्येमध्ये भाविक असतात आणि प्रत्येकाचं त्या विठू माऊलीचं दर्शन होईल असं नाही बरं, पण केवळ कळसाचं दर्शन घेऊनसुद्धा ह्या वारकऱ्यांना समाधान मानावं लागतं. पण त्या कळसाचं दर्शन घेण्यासाठीसुद्धा जी ओढ लागते, ती ओढ फार महत्त्वाची आहे. त्यांना माहीत असतं की आपलं काही मंदिरामधलं दर्शन होणार नाही, आपल्याकडे काही तो VIP पास नाही, आपण काही मानाचे वारकरी नाहीत, पण कळसाचं का होईना मी दर्शन घेईन.
कोणाचे पाय दुखत असतात, कोणाला पायाला पायामध्ये काटा घुसलेला असतो, कोणाचं काय काय झालेलं असतं, पण सगळं दुःख विसरून ही मंडळी पंढरपूरच्या दिशेने निघतात. खरंच माणसाला अशी ओढ लागली पाहिजे. ही ओढ जी आहे ती भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. आणि मी तर म्हणेन की ह्या ज्या सगळ्या महिला निघतात त्यांचं खरंच खूप कौतुक करायला पाहिजे, कारण की असा संसार सगळा बाजूला सारून आपल्याला पंढरपूरला निघणं फार अवघड आहे. ही माया जी आहे ना ती आपल्याला बांधून ठेवते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदा तरी ती पंढरपूरची वारी करावी, तो अनुभव घ्यावा. आपण काय करतो की ती सगळी गर्दी, तो सगळा त्या गर्दीमध्ये होणारा सगळा त्रास किंवा त्या ठिकाणी जी सगळी सुखसुविधांची जी गैरसोय असते आपण ते सगळं बघून जाण्याचं टाळतो. परंतु प्रत्येक भक्ताने, प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी आयुष्यामध्ये ही पंढरपूरची वारी करून बघावी, स्वतःला आजमावून बघावं, विठ्ठल नामामध्ये असलेली ताकद ती अनुभवावी. जसं ज्ञानोबा माऊली म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, तशी एकदा तरी ही पंढरपूरची वारी करून बघावी, अनुभव घ्यावा. अहो दर महिन्याला पंढरपूरची वारी करणारे आषाढी कार्तिकी ते करतातच, पण दर महिन्याला एकादशीला पंढरपूरला जाणारी मंडळी आहे. सर्व सगळं जीवन आपल्या पांडुरंगासाठी वाहून घेतलेली अनेक मंडळी आज आपल्याला बघायला मिळतात. मग आपण आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करून बघावी. अहो पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे, ज्या आनंदाचं मूल्यमापन कुठल्याही गोष्टीमध्ये करता येणार नाही आहे. कारण मी सुद्धा गेल्या वर्षी हा अनुभव घेतला. देहूच्या पालखीसोबत चिंचवड ते पुणे हा पायीवारीचा अनुभव मी स्वतः घेतला. त्या महिलांसोबत मी फुगडी खेळले, तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन काही वाट चालले, टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये फेर धरला, आणि तो आनंद. अनेक बायका आम्हाला म्हणत होत्या की अहो ताई तुम्ही पण चला ना आमच्यासोबत, आम्ही सगळी व्यवस्था करतो तुमची, चला. पण आपला एक पाय तळ्यात मळ्यात असतो, तसा एक पाय आपल्या संसारात आपला अडकलेला असतो, आणि आपण आपल्याकडनं ती डेअरिंगमुळे होतच नाही. पण ठरवलं आहे की ह्या एक एक टप्पे पूर्ण करत पंढरपूरला जाऊन पोचायचं. ते लक्षच आहे आपलं, ह्या जन्म मरण्याच्या फेरातून चुकवणारा तो पांडुरंग आहे, त्याच्यापर्यंत पोचायचं आहे. सुरुवात तर केलेली आहे, आपणही करून बघा. अहो पंढरपूरची वारी म्हणजे आनंद सोहळा आहे. ज्या गावाला जायचं तो परमात्मा आनंद कंद आहे, भरभरून देणारा आहे हो, त्याला फक्त द्यायचंच माहिती आहे. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकरांनी, तो द्यायला बसलेला आहे. पण दुबळी माझी झोळी होता का म्हणे, अहो ज्या वाटेनं जायचं ती वाटही आनंदरूप आहे, आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची तो वारकरी आहे. अहो तुमच्या आमच्यात पण एक वारकरी दडलेला आहे, त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आपल्यालाही आनंद यात्री व्हायचं आहे. आणि तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, हा अनुभव आपल्याला ह्या वारीमध्ये मिळतो. अहो श्रद्धेची परिसीमा म्हणजे पंढरपूरची वारी. ईश्वर चराचरामध्ये आहे असं मत मांडणारे वारकरी परंपरा, ते आपल्या निर्गुण निराकार परमेश्वराला भक्तांच्या हाकेला तो धावून येतो. तो सावळ्या विठुरायाच्या रूपात ते पाहतात. भक्तीची ओढ अनावर होऊन जाते, त्याच्या भेटीची ओढ अनावर होऊन जाते, आणि पाऊले आपोआप पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. ऊन पाऊस वारा थंडी भूक थकवा काहीही भान राहत नाही हो. 21 दिवस कसे निघून जातात त्या विठोबाच्या दर्शनाच्या ओढीने कळत नाही. लक्षावधी पावलं त्या पंढरपूरच्या दिशेने निघालेली असतात. आणि मी म्हणेन की हा पांडुरंग त्या विठोब त्या पंढरपूर नगरीमध्ये नसतोच मुळे, तो ह्या 21 दिवस ह्या वारीच्या सगळ्या पालख्यांमध्येच तो अगदी आनंदाने नाचत बागडत असतो. नकळत कुठल्या भक्तासोबत तो फुगडी खेळतो, कुणासोबत अभंग म्हणतो, कुणासोबत फेर धरतो, कुणासोबत रिंगणामध्ये तो सामील झालेला असतो, कधी तो अश्वावरती आरूढ झालेला असतो. आणि तुम्हीसुद्धा बरं का ज्या वेळेला या वारीचा आनंद घ्याल ना, तुम्हालासुद्धा प्रत्येक वारकऱ्यामध्ये दडलेला पांडुरंग तुम्हाला दिसेल, आणि तुम्हाला हे पटेल की तो तिथे राहतच नाही पंढरपूरमध्ये, तो या वारीमध्येच त्याला राहायला आवडतं. कारण जिथे त्याचे भक्त त्याचं नाम घेतात, नामघोष कीर्तन स्मरण करतात, तिथंच त्याला राहायला आवडतं. तो स्वतः म्हणतो की नाहम वसामी वैकुंठ, मी वैकुंठात वास करत नाही. जिथं माझी भक्तमंडळी मोठ्या आनंदानं प्रेमानं माझं नामघोष करतात, कीर्तन भजन करतात, मला तिथंच आवडतं हो राहायला. अशी लक्षावधी पावलं त्या विठोबाच्या दर्शनाला निघतात. कोणी कोणाला आमंत्रण देत नाही,
कुठला गडबड नाही, गोंधळ नाही, एक शिस्त आपल्याला बघायला मिळते. हे फार मोठं आश्चर्य आहे. ही आपली भारतीय संस्कृती जी आहे, तीच परंपरेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला तर खूप महान आहे की पंढरपूरची वारी, पालखी सोहळा हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकप्रवाहाचा दाखला आहे मंडळी. तेव्हा पाऊले चालती पंढरीची वाट, असं आपणही ह्या पंढरपूरला एकदा जाऊया. कवी वर्णन करतात, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो, विसरुनी गेलो देहबान, चंद्रभागे तिरी भक्तांची मांद्याळी, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. आहा, असा आनंदाचा ठेवा वाटण्यासाठी, त्याचा अनुभव चाखण्यासाठी एकदा तरी पंढरपूरची वारी करूया. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.